नमस्कार, मी शीतल। आजचा व्हिडिओ मी बनवते डिशवॉशरवर, म्हणजेच भांडी घासण्यासाठी जे मशीन वापरलं जातं त्यावर। आपल्याकडे भारतात कामासाठी मावशी मिळतात, पण इथे युके मध्ये कामासाठी मावशी वगैरे मिळत नाहीत, त्यामुळे आपल्या घरातली जी काही कामं आहेत ती आपल्यालाच करावी लागतात। आणि इथे किचन मध्ये ओट्याच्या खाली डिशवॉशर हे फिट केलेलं असतं। मेरी बाई नहीं आई, आज बाई नहीं आई, बर्तन पे जम गई काई, कौन माजे बोलो साई, मेरी बाई नहीं आई। तो इथे माझ्या ओट्याच्या खाली इथे डिशवॉशर आहे। आपण जो घराचा व्हिडिओ पाहिला तर त्यातही हे डिशवॉशर पाहिलेलं आहे। आपल्याकडे भारतात पण बऱ्याच वर्षांपासून डिशवॉशरचा वापर केला जातो। भांडे ठेवण्यासाठी असे ट्रे दिलेले असतात, आणि जो खालचा ट्रे आहे तर त्याला व्हील्स असतात, त्यामुळे हा ट्रे आपण अगदी इझिली बाहेर ओढू शकतो आणि अगदी डिशवॉशरमधून बाहेर काढून पण ठेवू शकतो। ही आहे चमचे वगैरे ठेवायची बास्केट, तर ही बास्केट पण आपल्याला डिशवॉशरमधून बाहेर काढता येते। असे फॅन असतात आणि इथे तुम्हाला होल्स दिसत असतील, तर यातून पाण्याचे फवारे सोडले जातात। जो वरचा ट्रे आहे त्याच्या खाली पण एक फॅन दिलेला आहे, आणि खालच्या ट्रेमध्ये आपण जे भांडे ठेवणार आहोत तर त्याच्यात हा फॅन अडकला नाही पाहिजे अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते। तो फ्रीली मूव्ह झाला पाहिजे। हे आहे डिशवॉशरचं फिल्टर। जे काही फूड पार्टिकल्स वगैरे असतात तर ते ह्याच्यात जमा होतात, आणि आपण हे फिल्टर ओपन करू शकतो। खूप सोपं आहे ओपन करायला। आणि जर आपण रेग्युलर डिशवॉशरचा वापर करत असू तर आठवड्याला दोन आठवड्याला हे फिल्टर आपल्याला क्लीन करावं लागतं। आपण अगदी नळाखाली हे वॉश करू शकतो। आणि क्लोज करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे तुम्हाला इथे दोन ॲरो दिसत असतील, ब्लॅक आणि रेड, तर यांचे जे पॉईंट्स आहेत तर ते एकमेकांच्या एकदम अपोजिट झाले पाहिजे, म्हणजे हे फिल्टर लॉक होतं। काही एरियामध्ये खूप हार्ड वॉटर असतं, तर ते सॉफ्ट करण्यासाठी डिशवॉशरमध्ये सॉल्ट वापरलं जातं, तर ते सॉल्ट इथे टाकलं जातं। आणि प्रत्येक सायकलच्या वेळी आपल्याला सॉल्ट टाकायची गरज नसते, तर हे सॉल्ट इथे स्टोअर केलं जातं आणि मग प्रत्येक सायकलच्या वेळी त्याचा यूज होतो। ग्लास, कप, कंटेनर, बाउल्स हे जे छोटे भांडे आहेत ते ठेवण्यासाठी ही वरची रॅक असते। आणि हे भांडे ठेवताना आपल्याला भांड्यांचं तोंड डाऊन साईडला करायचं आहे, नाहीतर त्यात सगळं पाणी जमा होतं। इथे साईडलाही छोट्या रॅक आहेत, तर त्यावरही आपण जे लहान लहान भांडे आहेत ते ठेवू शकतो। जे मोठे चमचे असतात ते खाली बास्केटमध्ये ठेवले तर फॅनमध्ये अडकतात, तर ते चमचेही आपण या वरच्या बास्केटमध्ये इथे ठेवू शकतो। सगळेच प्लास्टिकचे भांडे डिशवॉशर सेफ असतात असं नाही, तर आपल्याला साईन चेक करून घ्यायचं आहे। जनरली थिक प्लास्टिक असतं, जाड। आपल्या घरातली नॉनस्टिक, कास्ट आयर्न, लाकडाचे भांडे आणि ॲल्युमिनियमचे भांडे डिशवॉशरमध्ये वापरायचे नाही आहेत, कारण हॉट वॉटर, हार्ड डिटर्जंट आणि भांडे ड्राय होण्यासाठी जी सायकल वापरली जाते त्यामुळे हे भांडे लवकर खराब होतात। चमच्यांची जी बास्केट आहे त्यात चमचे ठेवताना त्यांचं जे फेस आहे तर ते अपसाईडला करायचं आहे, आणि सुरी वगैरे असते तर त्याचं जे धारदार टोक आहे ते आपल्याला डाऊन साईडला करायचं आहे। जे मोठे भांडे असतात ते आपल्याला सगळे खालच्या ट्रेमध्ये ठेवायचे आहेत। आणि भांडे ठेवताना जे काही अन्नाचे, फूडचे जे तुकडे आहेत मोठे मोठे ते काढून घ्यायचे, भांडे धुवून नाही घेतले तरी चालतात। खूप जास्त भांडेही ठेवायचे नाही आहे, सगळ्या भांड्यांपर्यंत व्यवस्थित पाणी पोहोचणं गरजेचं असतं, नाहीतर भांडे निघत नाहीत। मी सगळे भांडे आता डिशवॉशरमध्ये लोड केलेत। हा फॅन नेहमी चेक करून पाहायचा आहे। आणि इथे आपण भांडे धुण्यासाठी जे डिटर्जंट वापरणार आहे ते ठेवणार आहे।
ही रिनसेटची जागा आहे. एक लिक्विड असतं त्यामुळे भांडे पटकन ड्राय होतात आणि त्यांना शाईन येते. तर हे लिक्विड इथे स्टोअर केलं जातं आणि प्रत्येक सायकलच्या वेळी त्याचा थोडा थोडा वापर होतो. आपल्याला प्रत्येक वेळी ते टाकावं लागत नाही. मी या टॅबलेट यूज करणारे ऑल इन वन आहेत, म्हणजेच ह्याच्यात रिनसेट आहे आणि सॉल्ट पण आहे, त्यामुळे त्या दोन गोष्टींचा सेपरेट वापर करावा लागत नाही. तर हे अशा प्रकारचे पॉड असतात, ते आपण आता डिशवॉशरमध्ये ठेवूया. त्याच्यावर प्लास्टिकचं कोटिंग असतं, तर ते आपल्याला काढायचं नाही आहे. प्रत्येक सायकलच्या वेळी आपल्याला एक टॅबलेट वापरायची आहे. आपण स्विच ऑन करूयात. आता या बटनने डिशवॉशर ऑन झालं आणि हे जे बटन आहे याने आपल्याला जी सायकल सेट करायची ती सायकल आपण सेट करू शकतो. इको, नॉर्मल आणि इंटेन्सिव्ह या सायकल खूप लाँग चालतात, अगदी 2 ते 3 तास. आणि 50, 65, 70 हे जे तुम्हाला दिसत आहे तर ते टेम्परेचर आहे. खूप जास्त भांडे खराब असतील तर आपण इंटेन्सिव्ह सायकल वापरू शकतो. मी आत्ता क्विक प्लस ही सायकल वापरणार आहे. 30 मिनिटात भांडे वॉश होतात. मी लगेच डिशवॉशर ओपन केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की खूप स्टीम आहे. अजून छान शाईन आली आहे आणि ड्राय पण झालेत. प्लास्टिकचे जे भांडे आहेत ते त्यात थोडंसं पाणी दिसतंय, पण मी जर आणखी थोडा वेळ थांबले असते तर तेही ड्राय झाले असते. इकडे UK मध्ये डिशवॉशरची प्राईस साधारणतः 199 पाउंड, म्हणजेच 18 ते 20 हजारापासून स्टार्ट होते. आणि मी आपल्याकडे भारतात पण ह्याची प्राईस चेक केली तर 30 ते 35 हजार ही स्टार्टिंग प्राईस आहे. डिशवॉशरमध्ये पाण्याचा जास्त वापर होत नाही. आपल्याकडे भारतात पण डिशवॉशरचा खूप वर्षांपासून वापर केला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिशवॉशरच्या रिलेटेड जवळजवळ सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ते मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.